लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भिवंडीमधून पराभव झाल्यानंतर कपिल पाटील यांनी आपल्या मतदारसंघामध्ये फिरायला सुरुवात केलेली आहे. एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सांगितलं की कार्यकर्त्यांनी जर मला आग्रह केला तर मुरबाड विधानसभा मतदारसंघ मी लढवणार आहे, मात्र पार्टीनं तिकीट दिलं तर ते तिकीट आपण घेणार आणि नाही दिलं तर मात्र ज्याला कोणाला उमेदवारी मिळेल त्याचं काम मी करणार, अशा पद्धतीचं यांनी सुतोवच केलेलं आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे की मुरबाड विधानसभा मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा कपिल पाटील आणि विद्यमान आमदार किसन कथोरे यांच्यामध्ये वाद होण्याची शक्यता आहे आणि मुरबाड विधानसभा मतदारसंघामध्ये नेमकी कोणाला तिकीट मिळेल यावरून आज जरी स्पष्ट होत नसलं तरी दोघांमध्ये वाद मात्र निर्माण झाल्याचं चित्र या माध्यमातून दिसत आहे. कार्यकर्त्यांचा आग्रह असल्याचं कपिल पाटील यांनी जरी म्हटलं असलं तरी लोकसभा निवडणुकीमध्ये किसन कथोरे यांनी आपलं काम केलं नाही अशा पद्धतीचा आरोप त्यांनी केलेला आहे आणि त्यामुळेच या माध्यमातून त्यांना अडवण्याची भूमिका कपिल पाटलांच्या माध्यमातून होते आहे काय, अशाही पद्धतीच्या चर्चेला सध्या उधाण आलं आहे.